आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, घरकुल योजनेचे काम पूर्ववत करण्याची मागणी। अहमदनगर पाथडी येथील भूते टाकळी येथील आदिवासी भिल्ल समाजासाठी पाथडी पंचायत समिती यांच्याकडून शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले असून ग्रामविकास अधिकारी यांना सदर घरकुलाचे बांधकाम करण्याकामी जागा दाखवून खुणा करून दिल्या। त्या अनुषंगाने आम्ही दिलेल्या जागेमध्ये घरकुलासाठी पायाची उभारणी केली आहे, परंतु गावातील काही गावगुंड व्यक्तींनी जाणूनबुजून सदर कामास अडथळा आणून काम बंद पाडले आहे। ग्रामविकास अधिकारी हे दमबाजी करून तुमचे घरकुल कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशी धमकी देतात व सदर ग्रामविकास अधिकारी अशोक भाऊसाहेब रोकडे यांची चौकशी करून त्वरित निलंबित करण्यात यावे व घरकुलाचे बंद पडलेले काम पाथडी ग्रामपंचायत यांनी त्वरित पूर्ववत सुरू करून द्यावे या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना आदिवासी एकता परिषदेचे कैलास दादा माळी, भाऊसाहेब पवार, तुकाराम अहिरे, रतन बर्डे, बाबूराव बर्डे, नागेश बर्डे, दीपक बर्डे आदी उपस्थित होते। पुढे निवेदनात म्हटले आहे की आदिवासी भिल्ल समाज घरकुल पासून वंचित आहे, कारण त्यांच्या राहते घर नावावर नाही। आदिवासी भिल्ल समाज गायरान जमीन वनजमीनमध्ये राहत असून त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यात यावे व याच गावामध्ये आदिवासी समाजाचे नागरिक हे अनेक वर्षापासून राहत असून घरकुल मंजूर देखील त्यांना झालेले आहे व काम चालू करून एक हप्ता भरण्यात आला, परंतु गावातील काही गुंड व्यक्ती हे विरोध दर्शवत काम बंद पडलेले आहे। हे काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा नगर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। आज या ठिकाणी आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं आदिवासी भिल्ल समाज जो घरकुलापासून वंचित आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे राहत्या जागा त्यांच्या नावावर नाही। आजपर्यंत राहत्या जागेवर आदिवासींना मिळत होती, परंतु सध्याच्या काळामध्ये गायरान जमीन वन जमीन याच्यामध्ये आदिवासी समाजाचे फार मोठ्या प्रमाणात अस्तित्व असताना त्या ठिकाणी शासन घरकुल देत नाही असा माग आदेश झाला महाराष्ट्र शासनाचा। परंतु आदिवासी समाज हा बेघर आहे, अन्न वस्त्र निवारापासून वंचित आहे आणि त्याला राहत्या जागेवर घरकुल बांधून द्यावं। तो फॉरेस्ट जमीन असो, वन जमीन असो, गायरन जमीन असो, कोणती जमीन असो, त्या जमिनीवर राहत्या जागेवर त्यांना घरकुल बांधून देण्यासाठी या ठिकाणी पाथडी तालुक्याच्या वतीनं आज आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंब उपोषणाला बसत आहेत। आणि त्याचप्रमाणे जो अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी समाजामध्ये जे घुसखोरीचा प्रयत्न होत आहे त्या प्रयत्नालासुद्धा आम्ही आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं विरोध करणार आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये नगर जिल्ह्याची चक्काजाम आंदोलन पूर्ण जिल्हाभर होणार आहे याची दक्षता आम्ही प्रशासनाला देतो। मी नागेश रतन बर्डे, राहणार पोते टाके, पोते टाके, गेल्या तालुका पातळी जिल्हा अहमदनगर, गेल्या 5 महिन्यापासून आमचे घरकुलम शबरी आवास योजनेमधून मंजूर झालेले आहेत, तरी ग्रामसेवक व सरपंच हे आम्हाला घर बांधण्यास सक्त मनाई करीत आहेत। गट बांधून झाले आहेत, पहिला शासनाने हप्ता दिला आहे, तरी पण ते तिथं येऊन दमदाटीपणा करतात आणि त्या जागेवरती घर बांधू नका असे म्हणतात। तर याची चौकशी शासनाने त्वरित करावी ही विनंती करतो। हे घरकुलाविषयी आहे, आपल्या आदिवासी समाज हा भरपूर वर्षापासून त्या गावामध्ये रहिवासी आहेत, तरी देखील त्यांना घर बांधून दिलं, मंजूर झालं, एक हप्ता घेतला, तरी त्यांना घर बांधण्यास विरोध करतात। त्या गावातले काही गुंड करतात, ग्रामविकास अधिकारी करतात। याला जिम्मेदार म्हणजे शासन हा गरिबांसाठी घर ज्याला घर नाही त्याला घर बांधून देण्यासाठी प्रयत्न करतात व देतात, पण गावातून काही गावगुंड त्यांना बांधून देत नाहीत। त्याविषयीच आम्हाला जास्त बोलायचं, बाकीचं काही विषय नाही।